नमस्कार टिक मराठी रोगू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे खरीप पीक विमा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा आलेला नाही आणि त्यांची काय अडचण आहे ते अपडेट आपण जाणून घेऊया तर चला पाहूया पीक विमा अखेर पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात ज्यांना अडचण आहे त्यांची काय अखेर खरीप हंगामातील पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे शुक्रवारी सकाळी मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा एस एम एस आला आहे पीक निहाय आणि पिकाच्या स्थितीनुसार हे पैसे जमा झाले आहेत शिवाय ज्या शेतकऱ्यांनी अगोदर विमा रक्कम अदा केली होती त्यांच्या बँक खात्यावर पहिल्यांदा रक्कम जमा होत आहे, आहे। अखेर खरीप हंगामातील पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे शुक्रवारी सकाळी मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा एस एम एस आला आहे पीक निहाय आणि पिकाच्या स्थितीनुसार हे पैसे जमा झाले आहे शिवाय ज्या शेतकऱ्यांनी अगोदर विमा रक्कम अदा केली होती त्यांच्या बँक खात्यावर पहिल्यांदा रक्कम जमा होत आहे खरीप हंगामातील अधिकतर शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा विमा अधिक भरला होता आता रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे पण श अनेक शेतकऱ्यांना पैसे जमा झाल्याचा जा एस एम एस न आल्याने संभ्रहाचे वातावरण आहे ज्यांना अडचणी आहेत त्या शेतकऱ्यांचे काय पीक विमा कंपनीने मनमानी कारभारामुळे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास दिरंगाई झाली आहे दिवाळीमध्ये ही रक्कम जमा करण्याचे आदेश राज्य सरकारने विमा कंपन्यांना दिले होते मात्र दीड महिन्यापासून हे पैसे प्रक्रियेत अडकले होते आता कुठे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे हे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होणार असल्याने पुण्या शेतकऱ्यास अडचण असल्यास त्या शेतकऱ्यांनी बँकेत किंवा विमा कंपनीकडे नाही तर आपली तक्रार ही तहसीलदार यांच्याकडे दाखल करावी लागणार आहे त्यानंतरच तक्रारीचे निसर्ग होणार आहे मात्र ज्या शेतकऱ्यांनी अगोदर विमा रक्कम भरली होती त्यांना अगोदर लाभ मिळत आहे कसे आहे विमा रकमेचे स्वरूप खरीप हंगामातील सोयाबीन तूर कापूस ही महत्त्वाची पिके आहेत आता प्रत्येक मंडळानुसार भरपाईची रक्कम काढणे शक्य नाही पण सोयाबीनला हेक्टरी सरासरी पंधरा ते अठरा हजाराची भरपाई देण्यात आली आहे तर तूर या पिकाला हेक्टरी बावीस ते पंचवीस हजार रुपयाची भरपाई देण्यात आली आहे तर कापसाला हेक्टरी सव्वीस ते अठ्ठावीस हजाराची भरपाई ही शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होत आहे मंडळनी हा नुकसान भरपाईची रक्कमेत बदल आहेत पण सरासरी तुलनेत अशीच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे तर ऑनलाईन तक्रार न करणाऱ्या शेतकऱ्यांचे काय विम्याचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन दावे करावे असे नाही तर ज्या शेतकऱ्यांनी ऑफलाईन विमा रक्कम कंपनीकडे जमा केली आहे त्यांना देखील ही भरपाई मिळणार आहे एवढेच की ज्या शेतकऱ्यांनी अगोदर विमा रक्कम कंपनीकडे अदा केली आहे त्यांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळत आहे तर उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा होणार असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे अशी ही लेटेस्ट अपडेट होती अशाच प्रकारच्या पुढच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा